तर नागपुरात रात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. मान्सूनपूर्व पावसानं पालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं नागपूरमध्ये व्यवहार थंडावले आहेत. नागपूरमध्ये मान्सूनपूर्व पावसानंच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अनेक सखल भागांमध्ये अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे. झी 24 तासवर त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. नागपूरमधली ही परिस्थिती दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे. अक्षरशः 2 ते 2.5 फूट पाणी साचलेलं दिसते. झी 24 तासवर ही नागपुरातली दृश्य आहेत. ही दृश्य पाहिल्यानंतर सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचले की काय, पण आता मुंबईसारखीच परिस्थिती नागपूरमध्ये उद्भवली असं दिसतंय. मान्सूनपूर्व पावसानं जर नागपुरात ही परिस्थिती उद्भवत असेल तर पाऊस बरसायला लागल्यानंतर काय होईल असा प्रश्न पडेल. थेट जाऊयात नागपुरात, परिस्थिती दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी. छत्रपतींचा विचार म्हणजे